रात्रीच्या जेवणासाठी आज आपल्याला नवीन रेसिपी पाहिजे आहे. त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट असा पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त पातळ नाही करायचं. चपातीसारखं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे माझं पीठ मळून घेतलेलं आहे मी. तर आपल्याला या इथं कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट घ्यायची आहे. तर आता आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे. एक मेडेमध्ये आपल्या इथं पोळी बनवून घ्यायची आहे छान अशी. तर आपली पोळी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला याच्या कापण्या करून घ्यायच्या आहेत. खूप छान होते ही रेसिपी संध्याकाळच्या जेवणासाठी. दररोज खाल्ला तरी कंटाळा येणार नाही अशी रेसिपी आहे ही. झटपट होणारी ते इथं आपल्याला अशा सगळ्या भरून घ्यायच्या आहेत कापणे. तर ते मी करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पाहू. तर इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. त्यानंतर जिरे टाकायचे आहेत आणि कांदा घालू आपण यामध्ये. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण कोथिंबीर, आलं आणि लसूणची जी पेस्ट बनवली आहे ती यामध्ये घालायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे धना पावडर 1 चमचा घालायचा आहे. हळद 1/2 चमचा आणि लाल तिखट 1 चमचा घालायचा आहे. इथे आपण हिरवी मिरची पण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार. त्यानंतर आपण टमॅटो घालू. आणि इथे आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला ते कापण्या यामध्ये घालायचे आहेत. तर खूप छान आपली अशी फोडणी तयार झालेली आहे. यामध्ये आता आपण जे कापण्या बनवल्या आहेत ती यामध्ये घालूया. आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकदा. आणि अगदी कमी आचेवर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे.
तर आपण ते 5-10 मिनिटे झाकून ठेवूया कमी आचेवर। तर छान असं आपलं शिजलेलं आहे हे। तर आपण 2 मिनिटं अजून याला झाकून ठेवूया। खूप छान असा फ्लेवर आला आहे। तर रात्रीच्या जेवणासाठी खूप छान अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। तर आपल्या रात्रीच्या जेवणाचा बेत तयार आहे।